Namdeo Umaji Agriculture Private Limited हे कंपनी हे आता खूप यशस्वी झालेली आहे. तर तुमचे यशाचा काय फॉर्म्युला, नक्की मंत्र काय आहे हे आम्हाला. यशाचा मंत्र असा नाही आहे, पण एक पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण. मी ज्या क्षेत्रात काम करणार आहे त्या क्षेत्रातलं मी शिक्षण घेतलं होतं. हा माझा बेसिक नॉलेज जे मला मिळालं आणि कॉन्फिडन्स असतो आपल्याला की तो तिथनं मिळाला. नंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो मला मुंबईच्या आमचं दुकान होतं त्यामध्ये मिळाला, तो एक मधला एक पायरी होती ती. आणि त्यानंतर जेव्हा मी माझा ऑल अलोन पुण्यात आलो, पुण्यात माझं स्वतःची कंपनी फॅमिली ओन होती, पण इथे मी एकटा काम करत होतो, माझे डिसिजन्स मीच घेत होतो. ते डिसिजन घेताना बिझनेस म्हटलं की अडचणी येतात, त्या अडचणी येत होत्या, पण त्यातनं जे सातत्य कामाचं ठेवायला लागतं ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा नवीन नवीन आपण बिझनेस चालू करतो त्यावेळेस अडचणी आल्या की माणूस थांबतो, खचतो, कारण पैशाची अडचण असते, काही गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे अडचणी येतात, काही हवामानामुळे, आमच्या तर हवामानावर खूप अवलंबून असतं. पण तुमच्या ह्याच्यात जे सातत्य ठेवायचं असतं ते सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं होतं माझ्या कामात. अडचणी आल्या पण मी कधीच थांबलो नाही, मी तशाच अडचणींना तोड देत वेळ हेच शेवटी त्याला सोल्युशन होतं. त्यामुळे मग काही वेळाने त्या अडचणी दूर होऊन मला अजून पुढे चांगले मोठे रस्ते मिळाले दाखवायला. आणि ज्याला आम्ही सीड विकत होतो तो शेतकरी, त्यांना मी कायम जाऊन भेटत होतो, कायम त्यांच्या शेतावर जायचो. मी दिलेली व्हरायटी कशी आली, काय अडचणी आहेत का, त्यांना त्यात काय सुधारणा पाहिजेत का, किंवा दुसरी कुठल्या कंपनीची व्हरायटी कशी येते त्याशी कंपॅरिझन करणं. तर शेतात जाऊन उन्हात जायचो, पावसात जायचो. आताची मुलं जात नाहीत, अडचणी असतात, पण ॲग्रिकल्चर फील्डच तसं आहे, त्याची तयारी करायलाच लागते. पण तेच मेन आहे, शेतकऱ्यांकडून पण मला जे ज्ञान मिळालं, त्यांचे जे अनुभव असायचे पिढ्यानपिढ्या, ही असं पाहिजे व्हरायटी, आता पाऊस आला की अशी पाहिजे, हा रोग नको यायला, हे यातनं शिकत शिकत आणि मग त्यातनं मी हे सक्सेस जो मिळाला त्यातनं मिळालेलं. व्हेरी व्हेरी नाईस. सचिन साहेब, लोकांनी एक जनरल स्टेटमेंट तयार केलेली आहे की मराठी बांधवांना बिझनेस करता येत नाही, आणि तुम्ही एक प्रेरणा आहात त्यांच्यासाठी. तर आमचे मराठी बांधवाला तुम्ही काय मेसेज देणार? हो, पूर्वी हे सत्य होतं की मराठी माणसं कधी बिझनेसमध्ये नव्हतीच, पण आता जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपण बिझनेस करू शकतो. ठीक आहे, बिझनेसला पैसा हा खूप महत्त्वाचा आहे, बेसिक फॅक्टर आहे. पूर्वी हे शक्य नव्हतं, कारण आपल्या मराठी बांधवांकडे एवढे पैसे नव्हते की जे बिझनेस करू शकतात. माझ्या बाबतीत मला फॅमिली बिझनेस असल्यामुळे सपोर्ट मिळाला, पण नवीन जर बिझनेस चालू करायचा असेल तर थोडंसं कष्ट घ्यायला लागतात. बँका फायनान्स करायला तयार आहेत आत्ता, की पूर्वी पैशाची अडचणी तशी अडचणी नाही आहेत. आज बँकांची मदत घेऊ शकता, थोडंसं त्रास आहे त्याला, कोलॅटरल सिक्युरिटी हे ते बँका मागतात, पण तरी. किंवा आता तुम्ही स्वतःची सुद्धा कंपनी करू शकता, पूर्वी स्वतःची प्रोप्रायटरशिप होती, आता तुम्ही तुमची कंपनी करून बँकेकडनं पैसे घेऊ शकता, ते आता जास्त सोपं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉलेज जे आहे बिझनेसबद्दलचं किंवा वर्ल्डबद्दलचं ते तुम्हाला ॲवेलेबल आहे सगळं आत्ता. त्यामुळे बिझनेस करणं आता पूर्वी एवढं अवघड नाही राहिलेलं, आणि मराठी माणूस करू शकतो. बरेच आता उदाहरणं आहेत, तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जा, ॲग्रिकल्चर तर आहेत, प्लस बाकीच्याही प्रत्येक सेक्टरमध्ये मराठी लोक आहेत आत्ता. याच्यात मी एवढंच म्हणेल की वे देअर इज अ विल देअर इज अ वे.
सो थँक यू सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर, लोकांची वेगळी चॉईस असतात कलेक्शन्समध्ये. काही लोक मॉन्युमेंट्स ठेवतात, काही लोक बॉटल्स किंवा कॉईन्स पण ठेवतात, पण तुमच्या इकडे आम्हाला कॅप्स भरपूर दिसत आहे, तर हे काय आमच्या प्रेक्षकाला नक्की सांगा. या कॅप्स आहेत, त्या सगळ्या व्हेजिटेबल सीड कंपन्यांच्या कॅप्स आहेत. आम्ही जेव्हा R&D स्टेशनला जातो त्यावेळेस काय ऊन असतं, कारण थंडीमध्ये बर्फात काय जाऊ शकत, त्यामुळे उन्हातच असतं की जिथे आम्हाला फील्ड बघायला मिळतात. आणि त्यावेळेस उन्हात जाताना म्हणून एक ट्रेडिशन आहे की त्या कंपन्या ऊन लागू नये म्हणून आपल्या कंपनीचे कॅप देतात घालायला गेस्टला. म्हणून त्या सगळ्या अशा एक एक जमवत गेलो मी, त्या समोर ठेवल्या, ती एक इन्स्पिरेशन येतं कॅप बघितलं की या कंपन्या एवढं चांगलं करतात, बाहेरच्या आपणही करावं म्हणून ते मी समोर ठेवलं. लवली कॉन्सेप्ट. आम्ही आता पिरामिड सीट्सला आलेलो आहोत, तर मी पिरामिडची कॅप घातली आणि मला खूप आनंद वाटत आहे. थँक्यू.